या ठिकाणी पाण्याला कधी आग लागत नाही, पण भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी पाण्याला आग लागलेली आहे, लोकांच्या घरापर्यंत पाणी जात नाही आहे. आणि आमदार संजय सावकार हे पालकमंत्री होते, आमदार होते, या ठिकाणी ते राज्यमंत्री होते. एवढं सर्व असताना देखील या ठिकाणी आमदार संजय सावकार पाणी पाजण्यामध्ये या ठिकाणी 100% नापास झालेले आहेत. राज्यासह भुसावळ शहरात तापमानाचा उच्चांक वाढत आहे, त्यातच उन्हाच्या कडाक्यात शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना आज रोजी संविधान आर्मीचे अध्यक्ष जगनभाई सोनवणेंनी याच मुद्द्यावरून आमदार संजय सावकार यांना घेरत येत्या 15 दिवसात पाणी न मिळाल्यास आमदार संजय सावकार यांच्या दारी पाणी क्रांती मोर्चा काढण्याचा इशारा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. भुसावळ शहरामध्ये जिकडे तिकडे पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे, जिकडे तिकडे सर्वत्र पाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड हाल या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचे या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी जे आहे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या आया बहिणींना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं हाल या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी थांबले नाही. आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना 15 दिवसाची मुदत देतो आमदार संजय सावकार यांना. जर का 15 ते 20 दिवसामध्ये या भुसावळ शहरामध्ये जे रोटेशन जे पाण्याचं जे विस्कळीत झालेलं आहे, जे कोलॅप्स झालेलं आहे, या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात जे भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे टँकर पोचत नाही आहे, ही जी अवस्था निर्माण झालेली आहे याला संपूर्णपणे जबाबदार आमदार संजय सावकारे आहेत. म्हणून आमदार संजय सावकारांच्या घरावरती या ठिकाणी जे आहे पाणी क्रांती मोर्चा या ठिकाणी आम्ही नेणार आहोत. जर का पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षात तुम्ही सोडवला नाही आहे, काहीतरी करा, अन्यथा तुमच्या घरावरती या ठिकाणी जे आहे पाणी क्रांती मोर्चा आणल्याशिवाय आम्ही संविधान आर्मी विद्यता संघटना या ठिकाणी शांत बसणार नाही.